महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अतिशय उत्तम आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणारा, प्रगती करणारा आणि सर्व क्षेत्रांना न्याय देणारा अर्थसंकल्प आज सादर केलेला आहे. आणि या अर्थसंकल्पामुळे मला खात्री आहे की महाराष्ट्रात त्यांनी जी पंचसूत्री विकासाची मांडलेली आहे त्या सर्व क्षेत्रांना, पाचही क्षेत्रांना अतिशय प्रगतीने पुढे जाण्याची संधी यामुळे मिळणार आहे. त्यात अर्थमंत्र्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी कोविडच्यामुळे जो अडचण तयार झालेली होती त्यात कोविड गेल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातल्या 20 लाख शेतकऱ्यांना जे नियमित कर्जफेड करणारे आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना 50,000 रुपयेचं अनुदान, त्यांनी काढलेल्या कर्जापर्यंत जास्तीत जास्त 50,000 रुपयाचं अनुदान हे त्यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाविकास आघाडीने जी घोषणा केलेली ती मधल्या काळात आम्ही पूर्ण करू शकलो नाही. 2 लाखाच्या आतल्या लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा यापूर्वी झालेला आहे, पण त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात जो नियमित कर्ज फेडणार आहे त्याला दिलासा देण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या अर्थमंत्र्यांनी घेतलेला आहे. त्याचबरोबर भूविकास बँकेचा गेले अनेक वर्ष रखडलेला फार मोठा अडचणीचा प्रश्न देखील त्यांनी सोडवलेला आहे आणि जवळपास 34,000 शेतकऱ्यांना जवळपास 964 कोटी रुपये त्यांचं कर्ज माफ करून तिथल्या कर्मचाऱ्यांना देखील जवळपास 250 कोटी रुपये हे त्यांच्या साठी कर्मचाऱ्यांच्या देण्यापोटी आपण देण्याचा देखील त्यांनी निर्णय घेतलेला आहे. मला खात्री आहे की शेतीच्या क्षेत्रात आधारभूत किमतीनुसार शेतमाल खरेदीसाठी जवळपास 6,952 कोटी रुपयाची तरतूद त्यांनी केलेली आहे. हेही एक मोठं पाऊल त्यांनी टाकलेलं आहे ज्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या किमती घसरल्यानंतर आधार देण्यासाठी सरकारने हा निधी बाजूला काढून ठेवला आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे शेतकऱ्यांची पूर्ण काळजी जशी या प्रकल्प अर्थसंकल्पात घेतलेली आहे तशी महाराष्ट्रातल्या दळणवळणांची सोय सुधारण्यासाठी मोठे निर्णय त्यांनी घेतलेत आणि उद्योगांना देखील चालना देणारे निर्णय या अर्थसंकल्पात घेतलेत. एक अतिशय बॅलन्स्ड अर्थसंकल्प म्हणून या अर्थसंकल्पाचं स्वागत आपल्याला करावं लागेल. राज्य सरकारने ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे म्हणून तातडीने सभागृहामध्ये जे जो कायदा पास केला तो कायदा राज्यपालांच्याकडे पाठवला, त्यांनी आज सही केलेली आहे आणि त्यामुळं ओबीसींचं आरक्षण हे टिकण्यासाठी आता मोठी मदत होईल असं मला वाटतं.